तू हा राजकीय सोपडासा झाला म्हणून समजायचा का? बिळवत नको ते का पठवू नको? मराठवाड्यात नोंदी सापडल्यात कस काय कमी? तपनचा ट्रॅप दिपे ना तीच बघतो कोणी ते ट्रॅप मंत्री माहीत झाले मला ते कोण कोणी त्या लेकरांना न्याय देण्यासाठी पट्ट्या पडून निघाला. तुमच्याशी मित्रत्व करायला नाही. तुम्ही काय करता मुंबईत आल्यावर तुमचं नायकल्यावर गोळ्या घालताना झाला तयार आहे. दस्तऐवज कुठे आहे? बस काय सापडत नाही. जळाला कस काय? आता पागल समजता मराठ्यांना. मी मरूस हटत नाही. सरकार विचार करू नका तुम्ही तो. सरकार विचार करू नका तुम्ही तो. म्हणजे एक वर्ष होत आलाय. आता तुम्ही एक वर्षात काही करू शकला नाही. आता काय करणार आहे? तुम्ही मराठा येड्यात काढता. कोणचा कोणचा मंत्री त्याविषयी उद्या बैठक झाली रात्री त्यांची. कोणचा कोणचा मंत्री आरक्षणाला विरोध करतो हे बी आम्हाला माहिती झाले. नाव घ्यायला लावू नको. नाव घेतलं की तू हा राजकीय सोपडा साफ झाला म्हणून समजायचं. गा पिळवत नको ते गप्पा ठोकू नको. मी आमकं केलं की मी आमकं करीत असतो. काही करीत नाही तू. मराठ्यांच्या पुढं कुणी नाही. आता मराठ्यांनी एकदा मनावर घेतलं का आम्ही सातीचे साती राज्य एकत्र येणार आहेत. मग आम्ही हे आंदोलन राज्यव्यापी देशव्यापी करणार. मग त्याच्यामुळे तुम्हाला सकारात्मक तुम्ही गोडीना तोडगा काढा. विनाकारण खोट्या बातम्या पेरू नका. कुठं तोडगा निघाल्या नाही. तुम्हाला अगोदर 54 लाखांना प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडून 2 महिन्याचा वेळ घेतला होता. त्याच्यानंतर एकच मिनटं त्याच्यानंतर तुम्ही आम्ही 23 डिसेंबरला घोषणा केली मुंबईला जाण्याची. त्याच्यातसुद्धा तुम्हाला 1 महिना वेळ मिळालेला थोडा थिटका नाही. तुम्ही त्या महिन्यातसुद्धा काही केलं नाही. तुम्ही क्युरिटी पिटिशनचं आम्हाला सांगितलं होतं ती आणणार आहेत. तिचा काही पत्ता नाही. मराठ्यांनी तेही आरक्षण नाकारलेलं नाही. आणलं तुम्ही ते नाही आणलं. कोणचा न्याय द्यायला लागले व मराठ्याला तुम्ही पागलात काढायला लागले. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या. काय करते तुमचे अधिकारी? कोणत्या नोंदी सापडायला लागले? कुठे 25 खोल्या तुमच्या हैदराबादला सापडलेल्या पुराव्याच्या? कुठं आहे तुमचं त्र्यंबकेश्वरचं घेतो म्हणलेलं पुरावे? कुठं आहेत राक्षस भवनचे घेतो म्हणलेले पुरावे? कुठं आहेत 33-34 रेकॉर्ड किती तपासला गाव नमुन्याचा? 14 नंबर किती तपासला? शाळेवरच्या दाखल्यावरच्या कुणबी किती घेतले? तुम्हाला भाटाचा रेकॉर्ड आम्ही दिला तुम्ही घेतला का? देवी लस म्हणून त्याचा पुरावा दिला तुम्ही घेतला का? काय करताय? तुमचे अधिकारी 1.5 महिने झाले कुठे होते? मग आलेले इकडे या. यांचं 2 महिने झाले यांनी दाखल केलेलं. तिथूनच द्या फक्त पत्र. आता नाही 2 महिने झाले तुम्ही यांनी दाखल केलेलं आहे. का दिलं नाही यांना कुणबी असून? तुम्ही जिंतूरचं कशामुळे दिलं नाही? असे तुमचे अधिकारी जाणून बुजून नोंदी असून प्रमाणपत्र देत नाहीत. हे शिरूर कासाराला असे प्रकार सुरू आहेत. हे सगळ्यात तालुक्यात आहेत. बीड, लातूर, नांदेड, संभाजीनगर हे सगळीकडे सुरू आहे. का देत नाही तुम्ही असून? कशामुळे म्हणतात वेळ मिळाल्यावर देऊ? आंबडच्याही या अधिकारी हे 2-3 आहेत. तिथं ठुलेत बोकांडे बसायला काय ठुलेर ते हल्ल्याच वेळेस यांनी असंच केलं. आमच्या लोकांच्या डोक्या फोडायला लावले. आता असून सुद्धा आमच्या नोंदी असून सुद्धा ते अधिकारी देत नाहीत. कशाला ठेवले ते? म्हणजे तुम्हाला जनता महत्वाची का अधिकारी महत्वाचे? ह्याच जनतेनं तुम्हाला त्या गादीवर बसवलेले. तुम्हाला कायमचा सोपडा साफ करायला वेळ नाही लागणार मराठ्यांना. तुम्ही आम्हाला चिरडी घालू नका विनाकारण. आम्ही शब्दांना शब्द ऐकला. मुख्यमंत्र्याचा आणि 2 उपमुख्यमंत्र्याचा शब्दाचा सन्मान या मराठ्यांनी केला म्हणून तुम्हाला आतापासून 7 महिने वेळ दिला आम्ही. तुम्ही कशामुळे पत्र देत नाही त्या लोकांच्या नोंदी असून? काय कारण आहे तुमच्या न देण्याचे? 1.5 महिने झाले लोकांनी अर्ज केलेले. ह्या 54 लाख नोंदी मिळाल्या हे लोकांना माहीतच नाही. आणखीन काय करते तुमची यंत्रणा? गाव लेवलवर तुमची यंत्रणा आहे. मागच्या 15 दिवसात तुम्ही सगळ्या महसूलच्या कर्मचाऱ्याला सुट्ट्या रद्द केल्यात. मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दिल्यात का तुम्ही? आमचे असणारे पुरावे लपवण्यासाठी त्यांना सुट्ट्या दिल्यात. दस्तऐवज कुठे आहे? कस काय सापडत नाही. जळाला कस काय? हैदराबादचं का नाही आणलं? तुम्हाला गॅजेट घ्या म्हणलं हैदराबादचं का नाही घेतलं? मुंबई गव्हर्नमेंटचं घ्या म्हणलं का नाही घेत तुम्ही? सातारा संस्थांचं का घेत नाही तुम्ही? तुम्ही का पागल समजता मराठ्यांना? एवढं मोठं आंदोलन करोडोच्या संख्येनं लोक बाहेर निघतात. कोणत्या कार्यक्रमाला गेलं लोक लाखांनी लोक येतात. साध्या साध्या गावात भेटीला गेलं तर 5-5 हजार लोक गावातले थांबायला लागले. आणि रस्त्याने रॅली काढली तर 2-2 लाख लोक रस्त्यावर राहिले. त्या लोकांचा अपमान करायचा मी तुमच्या सरकारसाठी? हे लोक कशासाठी जमलेत लाखा संख्येनं? त्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून. आणि त्या लेकराला न्याय देण्यासाठी पट्ट्या पुढे निघाला. तुमच्याशी मित्रत्व करायला नाही. तुम्ही काय करता मुंबईत आल्यावर तुमचं नायकल्यावर गोळ्या घालताना झाला तयार आहे मी. मराठ्यांना माझी विनंती, यांनी जर गोळ्या घालून मला मारत माझा विचार मारू देऊ नका. आज भात विचार मारू द्यायचा नाही. आणि मराठीची एकजूट फुट देऊ नका. आंदोलनच बंद होऊ देऊ नका. तरच माझं गेलेलं बलिदान सार्थक होणार आहे. तुम्ही कोणानंही मग हटायचं नाही. शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं. पण राज्य पूर्ण बंद दिसलं पाहिजे. पूर्ण राज्य बंद. कारण आपल्या लेकराला न्याय मिळतो हटायचं नाही. मी हटत नाही. तुमचा मुलगा म्हणून सांगतो. 20 तारखेला मुंबईला निघालो म्हणून निघालो. आरक्षण घेतल्याशिवाय मागं फिरत नाही. यांचा कोणता ट्रॅप दिपे ना तीच बघतो कोण येते ट्रॅपमध्ये. मंत्री माहीत झाले मला ते कोण कोण येते. कोणत्या कोणत्या मंत्र्यांनी ट्रॅप रचलाय? कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे? कोणत्या जिल्ह्याचा मंत्री आहे? त्या दिवशी रात्रीच्या बैठकीला कोणी विरोध केला मराठ्याच्या आरक्षणाला? कोणी केला नाही हे पण माहिती. कोणी अधिवेशनात मराठ्यांच्या बाजूने बोलला हे मराठ्यांना माहिती. आता उघड्या डोळ्यानं मराठे बघणार आहेत. 20 जानेवारीच्या रॅलीत कोणता मंत्री आमदार मराठ्यांच्या बाजून सामील होतोय आणि किती लोक घेऊन सामील होतोय. जो येणार नाही ना मराठ्यांनो त्याला लक्षात ठेवा. आता यांना मराठ्यांच्या बाजून उभारत नाहीत नाही यांच्यावर लक्षात ठेवा. आता रॅलीत कसे कसे उभारत नाहीत. ही सगळी फसवणूक चालली मराठ्यांची आणि मी फसवणूक नाही होऊन देणार. किती म्हणू द्यायनी मराठी विश्वास ठेवू नका की आम्ही सगळे सोयरा घेतला. सगळ्या सोयरा घेऊन काय करतात? नोंदीचं काय आणि त्या प्रमाणपत्राचं काय? मराठवाड्यात नोंदी सापडल्यात कसं काय कमी? जाणून बुजून मराठवाड्यात तुम्ही नोंदी सापडू दिल्या नाही. का गॅजेट घेत नाही तुम्ही? हैदराबाद संस्थांचं 1864 गॅजेट कसं काय घेत नाही तुम्ही? मराठवाड्यात एक सुद्धा मराठा नाही. सगळे कुणबी आहेत.
गॅजेट सांगतोय, तुम्ही का घेत नाहीत? बाकीच्यांना देताना विरोध केला का? नाही केला. पण आता तुम्ही आम्हाला देताना विरोध करताय. मला परिपूर्णच आरक्षण पाहिजे, त्याच्याशिवाय तुमचं मत जमणार नाही. मी मराठ्यांच्या बाजूने, सरकारच्या बाजूने. सरकारने यांच्या आमदार मंत्र्यावर विश्वास ठेवू नका ही मराठ्यांना माझ्या हात जोडून विनंती.